ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. तासगाव नगरपालिकेचा अदृश्य कोरोना योद्धा निखिल मोकाशी. नगरपालिकेतर्फे शववाहिकेवर ड्रायव्हिंग बरोबरच मनुष्य कमतरते खातर करतोय विद्युत दाहिणीत दहन कार्य. कोविडची दुसरी लाट प्रचंड वेगानं पसरत आहे. दररोज आपण आपल्या अवतीभोवती कोविडचे पेशंट पाहत आहोत. रुग्णालयात तर मृतदेहांचा खच पडत आहे. लोक कोरोनाला कमालीचे घाबरत आहेत. डॉक्टर नर्सेस अहोरात्र आपले प्राणपणाला लावून सेवा देत आहेत. पण ज्यावेळी कोरोनाचा एखादा रुग्ण पावतो त्यानंतर मात्र त्या मृत रुग्णांचे शरीर त्यांच्या नातेवाईकांना शेवटचे विधी करण्यासाठी दिले जात नाही, तर ते नगरपालिकेतर्फे केले जातं आणि नंतर सुरू होतो निखिल मोकाशी यांचा प्रवास. हा प्रवास कसा असतो हे जाणून घेतला आहे आमचे वज्रधारीचे प्रतिनिधी संकेत पाटील यांनी. चला तर पाहूयात मग हा प्रवास नेमका कसा आहे. आज आपण तासगावमधील स्मशानघाटमध्ये आलो. येण्याचं कारण असं आहे की दोन दिवसांपूर्वीची आपण घटना बघतो आहे. परवाची जतची घटना बघितली तर जतमध्ये एक वृद्ध माता वारली होती, तर तिच्या मुलानं तिचा अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. काळीमा फासणारी घटना ही, घरातलीच माणसं आपल्या घरातल्यांच्याच अंत्यविधीला जात नसते तर काय करणं. तसेच घटना चिंचणीमध्ये सुद्धा काल परवा घडलेली आहे की एक वडील वारले होते, मुलं आणि त्यांची पत्नी होती ती मुंबईला होती, ते सुद्धा अंत्यविधी लिहू शकले नाही. त्यांनी तिथूनच सांगितलं की काय असेल ते तुमचं तुम्ही करा. त्यांचं ग्रामपंचायतीनं तासगाव नगरपालिकेला कळवलं, त्यांच्यातर्फे हे सगळं करण्यात आलं. आज आपण त्याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर निखिल मोकाशी आहेत, की जे 2 वर्ष झालं नगरपालिकेतर्फे इथं अव्याहतपणे सेवा देत आहेत. पण त्यांच्याकडून जातीचं नाही, रक्ताचं नाही किंवा नात्याचं नाही, तरी ते सुद्धा समाजसेवामध्ये कार्य करत आहेत. त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत की बाबा त्यांचा अनुभव काय आहे ते. नमस्कार, मी निखिल मोकाशी, तासगाव नगरपालिकेत नोकरीला आहे. तासगाव नगरपालिकेच्या शववाहिकेचा ड्रायव्हर आणि स्मशानभूमीतील गॅस मशीनचा ऑपरेटर म्हणून मी कार्यरत आहे. आणि आत्तापर्यंत जवळपास 150 साधारण जणांना मी आत्तापर्यंत अग्नी दिलेला आहे आणि त्यातले जवळपास 100 ते 105 कोविड पेशंट होते. तर त्या 100 जणांच्यामध्ये साधारण 6-7 जण असे होते की काही बेवारस होते, काही असे होते कोविड पॉझिटिव्ह आले, ते मयत झाले आणि त्यांचे नातेवाईक कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळं रक्षाविसर्जनला येऊ शकले नाहीत. तर त्यांचं रक्षाविसर्जनसुद्धा मी स्वतः केलं, म्हणजे त्याचे विधी वगैरे मी स्वतः केले आणि भिलवडीला कृष्णाघाटावर नेऊन मी स्वतः त्याच्या अस्थिविसर्जन केल्या. आणि आत्तापर्यंत मी जवळपास 1.5 वर्ष झालं नगरपालिकेच्या सेवेत आहे. तुमची पहिली नेमणूक ही गाडीवर ड्रायव्हर म्हणून झाली होती, त्यानंतर तुम्ही मग इकडे कसं वळालात? काय हे काम करायला तयार कोण नाही आणि माझी मानसिकता होती करूया म्हणतो. ही उपलब्धता इथं नसल्यामुळे तुम्ही तयार झालात? हो. तुम्हाला पहिल्यांदा काय अनुभव आला? नाही असं काही विशेष नाही, म्हणजे मी कर्मच आपलं देव म्हणायचं आणि त्यात काही भीती मानायची नाही किंवा बाकीचं काम कुठलं खालच्या पातळीचं वगैरे मानायचं नाही असं समजूनच मी आत्तापर्यंत काम करतो. कधी अशी अडचण आली का, कधी भीती वाटली का, एखादा पेशंट बाबा खूप जवळच आहे माहितीतला आहे आणि त्याचं अशी? हां, म्हणजे असं होतं कधी कधी, जर एखादा ओळखीतला जवळचा पेशंट असला की त्याला अग्नी देताना किंवा त्याच्या बाकीच्या गोष्टी अंत्यविधी ते करून झाल्यानंतर नातेवाईक निघून जातात, पण बाकी त्याचे 2 तास ती प्रोसेस संपवायची आहे ते आमच्या हातात, आम्हाला करायला लागते. ते करताना थोडं धाडस होत नाही, वाटतं असं आयला हा जवळचा माणूस होता, आयला ह्याला कसं करावं वाटतं. तुमच्याबरोबर तुमचे साथीदार कोणकोण असतात तुम्हाला? नाही, मी एकटाच आहे सर. तुमच्याबरोबर साथीदार म्हणजे कोविड पेशंट जर कोण असतील तर ते आणायला न्यायला नगरपालिकेचे 11 कर्मचारी आहेत. आता तुमच्याबरोबर आले ते कोण कोण? दिवस पाळीला 4-5 जण वेगळे आहेत, रातपाळीला 4-5 जण वेगळे. दिवस पाळीचे आहेत ते माझ्याबरोबर आत्ता आहेत, रात्रपाळीचे रात्री 8 वाजता येतील. किती दिवसातून 1-2 बॉडी येते तरी पण अंदाजे? आत्ता तरी दिवसात 1-2 कोविडचे चालू आहेत आणि विथ बाहेर असं घरगुती मयत झालेले वगैरे काही लोक पण करतील त्या वगैरे आधीमध्ये घेतो. परिस्थिती बघून तुम्हाला लोकांना काय सांगावं असं वाटतंय? सावध रहा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा आणि कोरोनाला मुळात घाबरू नका.